आषाढी वारी 2020 नुसार नियोजनामध्ये जो त्रिस्तरीय आपला बंदोबस्त आहे, जिल्हा लेवलला असेल, तालुका लेवल आणि शहर लेवल, हा त्रिस्तरीय आपली नाकाबंदी ऑलरेडी सर्व या ठिकाणी सुरू झालेली आहे. त्या ठिकाणी आमचा एक विनापरवानगी जे येणारे नागरिक आहेत किंवा लोक आहेत येणारे, त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पंढरपूरमध्ये प्रवेश देऊ नये याच्याकरता आमचं हे नियोजन आहे. आतापर्यंत बऱ्याचशा लोकांना आम्ही जे विनापरवाना जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये पंढरपूरमध्ये येण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांना आपण जिल्ह्याच्या बाहेर गुन्हे दाखल केलेले आहे आणि त्यांना जिल्ह्याच्या बाहेर त्यांना पाठवलेलं आहे. हीच कारवाई पुढे सुरू राहणार आहे. याचाच एक भाग म्हणून आषाढी वारीच्या निमित्ताने आपण 29 जून ते 2 जुलैपर्यंत आपण पूर्ण पंढरपूर शहर आणि पंढरपूर शहराच्या आसपासचे असणारी गावं, 5 ते 10 किलोमीटर अंतर असणारी गावं, याच्यामध्ये संचारबंदीचा आपण प्रस्ताव दिलेला आहे की जेणेकरून जी पंढरपूरमध्ये येणारी जी गर्दी आहे ती होऊ नये याच्याकरता हा सदरचं आमचं नियोजन आहे. त्यामुळं 29 ते 2 तारखेपर्यंत हे पंढरपूर शहर आणि आसपासच्या गावामध्ये संचारबंदी करावी असं आम्ही माननीय कलेक्टर मोदी यांच्याकडे तसा प्रस्ताव दिलेला आहे. आणि ह्या सदर संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवा असतील, 5 धारक असतील आणि जे ड्युटीवरील अधिकारी कर्मचारी असतील यांना त्यामध्ये फिरण्याची फक्त मुभा असेल, बाकी सर्वांच्याकरता म्हणजे प्रोव्हाइड केलं जाईल अशा प्रकारचं पोलिसांचं नियोजन आहे. आता डीबीपी मार्ट आपल्या हातात, घर बसल्या किराणा माल खरेदी करा. आपल्या मोबाईल मध्ये आजच डाउनलोड करा गुगल प्ले स्टोर वरून डीव्हीपी मार्ट ऍप, ऑर्डर करा व घरपोच किराणा मिळवा. प्रशासनाला सहकार्य करू, कोरोनाला हद्दपार करू.